Welcome student, new lecture of current electricity. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चर मध्ये आपण सेल, ईएफएफ, इंटरनल रेजिस्टन्स आणि पोटेंशियल डिफरन्स किंवा त्याला आपण टर्मिनल व्होल्टेज या कन्सेप्टचा स्टडी केला. आजच्या लेक्चर मध्ये आपण कॉम्बिनेशन ऑफ सेल, त्यामध्ये सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरल कॉम्बिनेशन याचा आपण स्टडी करणार आहे. त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड असलेले काही प्रॉब्लेम्स याचाही आपण स्टडी करणार आहे. तर आपण सुरुवात करूया कॉम्बिनेशन ऑफ सेल मध्ये. त्यामध्ये सगळ्यात पहिला पॉइंट येतो म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन. ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त सेल ह्या आपण कनेक्ट करतो त्याला आपण जनरली कॉम्बिनेशन ऑफ सेल म्हणतो. मग आता सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे त्याचा अर्थ काय, की ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त सेल ह्यामध्ये पहिल्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला किंवा पॉझिटिव्ह टर्मिनल हे निगेटिव्ह टर्मिनल ज्यास कनेक्ट असतं त्यास आपण जे काय आपल्याला सेलचं जे काय कॉम्बिनेशन असेल त्याला आपण म्हणतो सिरीज कॉम्बिनेशन. म्हणजे थोडक्यात आपण सांगतो की सेल्स आर कनेक्टेड इन अ सिंगल इलेक्ट्रिकल पाथ सच दॅट द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द नेक्स्ट सेल अँड सो ऑन. ठीक आहे, म्हणजे ह्या अशा कनेक्टेड आता आपण केल्या एन टाइम्स तर आपल्याला काय मिळेल सिरीज कॉम्बिनेशन. मग आता या सिरीज कॉम्बिनेशनचा जे असं आपल्याला इक्विव्हॅलंट ईएमएफ जर का कॅल्क्युलेट करायचा असेल तर इक्विव्हॅलंट ईएमएफ कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरतो इक्विव्हॅलंट इक्वल टू ई वन प्लस ई टू. म्हणजे जर का आपल्याकडे दोन सेल असतील तर इक्विव्हॅलंट असेल ई वन प्लस ई टू. सिमिलरली आपल्याला माहिती की ईएमएफ सोबत हा जो का इंटरनल रेजिस्टन्स आहे याचाही जर का आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यावेळेस आपण आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू आर वन प्लस आर टू हा फॉर्म्युला काय करतो यूज करत असतो. त्यानंतर जर आपल्याला सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जर का आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर करंट कॅल्क्युलेट करायला आपल्याकडे फॉर्म्युला असतो ई नेट. आता ई नेट म्हणजे थोडक्यात इक्विव्हॅलंट आपण म्हणतोय डिवाइड बाय आर नेट म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स प्लस जो का एक्सटर्नल रेजिस्टन्स असेल आर याची काय करणार आपण ॲडिशन करणार. म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला झाला आय इक्वल टू ई नेट अपॉन आर नेट प्लस आर. इफ एन सेल्स आर आयडेंटिकल देन, समजा आता सगळ्या सेल जर का आयडेंटिकल असतील त्या सिच्युएशनमध्ये जो का करंट आहे करंटचा पुरावा मिळेल एन इंटू ई अपॉन एन आर प्लस आर. त्या सिच्युएशनमध्ये जो का इक्विव्हॅलंट असेल तो आपल्याला मिळेल एन इंटू ई. म्हणजेच थोडक्यात समजा आपण एक्झाम्पल की समजा आपल्याकडे दोन होलचे असे आपल्याकडे सहा सेल जर का असतील, ठीक आहे, सगळे जर का आयडेंटिकल असतील तर आपल्याकडे जो का इक्विव्हॅलंट असेल तो किती असेल सिक्स इंटू टू म्हणजे किती मिळेल आपल्याला ट्वेल्व व्होल्ट. एवढं काय मिळेल इक्विव्हॅलंट मिळेल. तसंच आपल्याला जर का आर दिलेला असेल तर आरची व्हॅल्यू पण आपण एन टाइम्स काय करणार मल्टिप्लाय करणार. तसं सिम्पल प्रकारचे कॉम्बिनेशन आपण त्याला म्हणतोय सिरीज कॉम्बिनेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे पॅरल कॉम्बिनेशन. मग आता पॅरल कॉम्बिनेशनमध्ये काय होत असतं बघा, की त्यावेळेस दोन सेल आपण काय केलं की पॅरलेल काय केलं आपण कनेक्ट केलं, ठीक आहे, दोन सेल काय केलं आपण अशा पॅरल कनेक्ट केल्या की दोन्ही सेलचं जे काय पॉझिटिव्ह टर्मिनल आहे हे एकमेकांना कनेक्ट केले आणि निगेटिव्ह टर्मिनल पण काय केले एकमेकांना कनेक्ट केले. तर असे जे काही कनेक्शन असेल त्याला आपण काय म्हणतोय पॅरलल कॉम्बिनेशन. मग आता हे जे काय पॅरल कॉम्बिनेशन असतं त्यास काय होत असतो करंट काय होत असतो या दोन्ही ब्रांचमध्ये काय होतो डिवाइड होतो. समजा आपण करंट आय जर तिथून फ्लो केला तर करंट आय आणि आय वन आणि आय टू काय लिहितं तुमचा डिवाइड होईल, ठीक आहे, म्हणजे डिवाइड होऊन पूर्ण हा जंक्शन म्हणजे इकडे काय तुम्हाला करंट आय एवढा काय देईल ऑप्टेन होणार आहे. मग आता जर का आपण पहिल्या सेलसाठी समजा आपण असं कन्सिडर करू की ए आणि बी असे दोन टर्मिनल्स आहे, ठीक आहे, तर याचं पोटेन्शियल समजा व्ही ए याचं पोटेन्शियल आहे व्ही बी. मग आता जर का पहिल्या सेलसाठी जर का आपण कन्सिडर केलं तर पहिल्या सेलसाठी पोटेन्शियल जे काय व्ही असेल ए अपॉइंटसाठी पोटेन्शियल बी बी असेल बी अपॉइंटसाठी पोटेन्शियल. मग पहिल्या सेलसाठी जे काय पोटेन्शियल डिफरन्स असेल अक्रॉस टर्मिनल ते आपण दाखवणार व्ही इक्वल टू व्ही एम मायनस व्ही बी दॅट इज ई मायनस आय वन इंटू आर वन. त्या इक्वेशन आपल्याला करंटचं इक्वेशन मिळेल आय वन इक्वल टू ई मायनस व्ही अपॉन आर वन. सिमिलरली जर आपल्या सेकंड सेलसाठी कॅल्क्युलेट करता असेल तर सेकंड सेलसाठी पण आपण घेणार व्ही इक्वल टू व्ही एम मायनस व्ही बी दॅट इज ई टू मायनस आय टू इंटू आर टू. त्यावर आपल्याला आय टू मिळेल ई टू मायनस व्ही अपॉन आर टू. मग आता जो काय करंट आहे करंटचं जर का आपण ॲडिशन केली तर ती आपल्याला मिळेल आय इक्वल टू आय वन प्लस आय टू. म्हणजेच आय आपल्याला मिळेल बघा ई वन मायनस व्ही अपॉन आर वन प्लस ई टू मायनस व्ही अपॉन आर टू. दोन्ही काय केलं आपण ॲड केले म्हणजेच आय इक्वल टू काय मिळेल बघा ई वन अपॉन आर वन मायनस व्ही अपॉन आर वन प्लस ई टू अपॉन आर टू मायनस व्ही अपॉन व्ही अपॉन आर टू. म्हणजे त्याचा अर्थ बघा काय मिळेल तुम्हाला इक्वेशनमध्ये आय इक्वल टू
वन अपॉन आर वन प्लस ई टू अपॉन आर टू माइनस पी इंटू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू बी इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू इक्वल टू ई वन अपॉन आर वन प्लस ई टू अपॉन आर टू माइनस आय म्हणजे आपण जे काय इक्वेशन ते इक्वेशन काय करतो आपण व्हीच्या फॉर्म मध्ये आपण त्याला लिहितोय आपल्याला पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं म्हणजेच व्ही तुम्हाला मिळेल बघा आर वन प्लस आर टू अपॉन आर वन इंटू आर टू इक्वल टू ई इंटू ई वन आर टू प्लस ई टू आर वन अपॉन आर वन आर टू माइनस आय म्हणजेच व्ही इक्वल टू मिळेल तुम्हाला ई वन आर टू प्लस ई टू आर वन अपॉन आर वन प्लस आर टू इंटू हा जो का तुमचा ब्रॅकेट आहे हा इकडे जो काय तुमचा मल्टीप्लाय इकडे जो काय तो डिवाइड होईल ठीक म्हणजे फक्त तो आपण या फॉर्म लिहिला आर वन आर टू अपॉन आर वन प्लस आर टू म्हणजे ते इक्वेशन मला असं लक्षात येतं की बी इक्वल टू काय लिहिलं आपण इक्वलंट मायनस आय इक्वलंट मग जो का इक्वलंट आहे हा इक्वलंटची व्हॅल्यू आपण काय लिहितोय ही जी काय व्हॅल्यू असेल ई वन आर टू प्लस ई टू आर वन अपॉन आर वन प्लस आर टू असून की इक्वलंटची व्हॅल्यू आणि आर इक्वलंटची व्हॅल्यू असेल आर वन आर टू अपॉन आर वन प्लस आर टू म्हणजे या इक्वेशनवरून आपण ज्या वेळेस तुम्हाला पॅरल कॉम्बिनेशन दिला असेल सेलचं आणि पोटेन्शियल जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण फॉर्म वापरणार इक्वलंट मायनस आर इक्वलंट मग आता समजा तुम्हाला एम नंबर ऑफ सेल जर का दिले असतील तर त्यावेळेस तुम्ही त्याचा जो काही इंटरन रेजिस्टन्स करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असेल आर अपॉन एम जर का आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर करंटसाठी फॉर्म्युला असेल मग ई अपॉन आर प्लस आर अपॉन एम ठीक आहे इंटरन रेजिस्टन्स जो टोटल कॅल्क्युलेट करता असेल तर काय असेल आर अपॉन एम म्हणजेच तुमच्याकडे इक्वेशन मिळेल करंटसाठी एम इंटू या अपॉन एम आर प्लस आर तर अशा प्रकारे आपण पॅरल कॉम्बिनेशनमध्ये करंट काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो हे जर तुमचे सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशन जे काही थेरॉटिकल कन्सेप्ट मग आता ह्याच कन्सेप्टशी रिलेटेड असलेले काही प्रॉब्लेम्स आहे त्या प्रॉब्लेमचा आपण स्टडी करूया त्यामध्ये प्रॉब्लेम आहे फर्स्ट अ बॅटरी ऑफ ईएमएफ टू होल्ड अँड इंटर रेजिस्टन्स 0.1 ओहम बिंग चार्ज विथ अ करंट ऑफ 5 एम्पियर कॅल्क्युलेट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टर्मिनल ऑफ अ बॅटरी तुम्हाला काय क्वेश्चन दिलाय की एक बॅटरी दिली त्याचा ईएमएफ दिला तुम्हाला 2 व्होल्ट आणि इंटर्नल रेजिस्टन्स दिला 0.1 ओहम तर आपल्याला करंट पण दिला 5 एम्पियर तर आपल्याला विचारलं पोटेन्शियल डिफरन्स किती असेल म्हणून मग आता आपण पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस करता इंटर्नल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केला तर आपण लिहितो आय आर म्हणजे काय लिहित 0.1 इंटू 5 दॅट इज 0.5 इंटू V मग अक्रॉस द टर्मिनल जे काही लिहितो आपण ते इक्वेशन असतं आपल्याकडे व्ही इक्वल टू ई प्लस आय आर तर ईची व्हॅल्यू आपल्या दिली 2 आणि आय आरची व्हॅल्यू किती आली 0.5 ते किती असं आलं 2.5 व्होल्ट हे सिंपल क्वेश्चन तुम्हाला या टॉपिकवर विचारतात सेकंड अ बॅटरी ऑफ 6 सेल ईच ऑफ ईएमएफ 2 व्होल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ 0.5 ओहम इज बिंग चार्ज बाय अ डीसी मेन ऑफ ईएमएफ 220 व्होल्ट बाय युझिंग अँड एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम व्हॉट विल बी द चार्जिंग करंट आणि याच्यातच दुसरा क्वेश्चन विचारला तुम्हाला की व्हॉट विल बी द पोटेन्शियल डिफरन्स ठीक आहे असं एक क्वेश्चन तुम्हाला याच्यात विचारलं फक्त ते दोन सेपरेट केले मी बघा तुम्हाला आता काय सांगितलं अ बॅटरी ऑफ 6 सेल बघा म्हणजे आता 6 सेल तुमची यूज केली आणि प्रत्येकाचं व्हॅल्यू किती दिली 2 व्होल्ट म्हणजे हा टू व्होल्ट असे टोटल 6 सेल काय केले आपण कनेक्ट केले त्यानंतर आता इंटरनल रेजिस्टन्स दिलं तुम्हाला 0.5 ओहम ठीक आहे प्रत्येकाच्या अक्रॉस तुमचा 0.5 ओहमचा रेजिस्टन्स असेल असा मी सगळा इंटू 6 करून घेतला म्हणजे 3 ओहमचा रेजिस्टन्स मी तर कनेक्ट केला आहे त्यानंतर त्याचा ईएमएफ दिला आपल्याला 220 व्होल्ट तो आपण इथं कनेक्ट केला आणि रेजिस्टन्स दिला तुम्हाला 10 ओहम तर आपल्याला विचारलं की त्याचा करंट किती असेल बघा मग करंट कॅल्क्युलेट करता असता आपल्याकडं सगळ्यात पहिले आपल्याला नेट ईएमएफ कॅल्क्युलेट करावं लागेल नेट ईएमएफ किती असेल 6 सेलचा 2 इंटू 6 दॅट इज 12 व्होल्ट इंटरनल रेजिस्टन्स किती असेल एन इंटू आर म्हणजे 6 इंटू 0.5 दॅट इज किती आला 3 ओहम सिरीजमध्ये म्हणून त्यानंतर टोटल रेजिस्टन्स किती तुमचा 3 प्लस 10 म्हणजे किती आला 13 ओहम कारण की हा तुमचा 3 ओहम इंटरनल रेजिस्टन्स आणि हा तुमचा 10 ओहमचा एक्सटर्नल रेजिस्टन्स दोघांची ॲडिशन केली तर किती आली 13 ओहम मग आता आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचं करंट किती असेल बघा आय इक्वल टू नेट ईएमएफ अपॉन टोटल रेजिस्टन्स दॅट इज 220 - 12 / 13 = 16 एम्पियर एवढं काय असेल आन्सर असेल मी याच क्वेश्चनमध्ये समजा तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स जर का विचारला असता तर पोटेन्शियल डिफरन्ससाठी तुमच्याकडे फॉर्म्युला असता व्ही इक्वल टू ई प्लस आय आर म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल बघा 12 + 16 * 3 दॅट इज 60 व्होल्ट तर असे क्वेश्चन्स आपल्याला जनरल याच्यात विचारले जातात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर आयडेंटिकल सेल ईच ऑफ ईएमएफ 2 व्होल्ट आर जॉईंट इन अ पॅरलल प्रोव्हाइडिंग करंट टू अन एक्सटर्नल सर्किट कन्सिस्टिंग ऑफ 215 ओहम रेजिस्टर जॉईंट इन अ पॅरलल
The terminal voltage of equivalent cell is 1.6 volt. Calculate internal resistance of each cell. आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स काय केलं विचारलेलं म्हणजे हा जो काय आर बघा क्वेश्चन दिला फोर आयडेंटिकल सेल म्हणजे प्रत्येक चार आयडेंटिकल सेल आपण इथं कन्सिडर करतोय ऑफ टू होल आर जॉईंट इन पॅरल हे काय केलं आपण पॅरल कॉम्बिनेशन कनेक्ट केले प्रोव्हाइडिंग अ करंट टू एन एक्सटर्नल सर्किट कन्सिडर ऑफ 215 ओम रेजिस्टर जॉईंट इन पॅरल त्याच्या अक्रॉस 215 ओमचे रेजिस्टन्स काय केलं आपण पॅरलली कनेक्ट केले द टर्मिनल व्होल्टेज ऑफ इक्वलंट सेल इज 1.6 त्याचा इक्वलंट सेलचा आपल्याला ठीक आहे एम एफ येतो दिला 1.6 व्होल्ट कॅल्क्युलेट इंटरनल रेझिस्टन्स ऑफ पी सेल प्रत्येकाचा जो काही इंटरनल रेझिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करायचा आहे आता सगळ्यात पहिले बघा टोटल रेझिस्टन्स इंटरनल रेझिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करणार आर इक्वल टू काय असेल आर अपॉन फोर ठीक आहे फोर का घेतला आपण कारण की चार रेझिस्टर्स आपण काय केले कनेक्ट केले म्हणून त्यानंतर टोटल एम एफ किती येईल तुमचा 2 व्होल्ट कारण की त्यांनी सांगतानाच काय सांगितलं तुम्हाला प्रत्येक रेझिस्टर्सचा जो काही एम एफ किती येतो 2 व्होल्ट मग आता टोटल रेझिस्टन्स हा जो काही एक्सटर्नल रेझिस्टन्स तो आपण कॅल्क्युलेट करू किती असेल 15 × 50 / 15 + 15 अपॉन 2.75 व्होल्ट ओहम मग आता करंट काय असेल बघा टर्मिनल पोटेन्शियल अपॉन एक्सटर्नल रेझिस्टन्स म्हणजेच 1 - 6 ठीक आहे डिवाइड बाय 7.5 एम्पियर ठीक आहे म्हणजे आपण घेतो 1.6 अपॉन टर्मिनल पोटेन्शियल आपल्याला दिले 1.6 व्होल्ट व्हॅल्यू काय केलं आपण इथं 1.6 सर्किट केलं जाते 1.6 / 7.5 एम्पियर मग आता आपल्याकडं आर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला म्हणून ई मायनस आय आर इक्वल टू व्ही ठीक आहे म्हणजे आपल्याकडे फॉर्म बघा व्ही इक्वल टू ए मायनस आय आर पीची व्हॅल्यू दिलेली 1.6 ए आपल्याकडे दिले 2 त्यानंतर आय इंटू आर ची व्हॅल्यू किती आर अपॉन 4 = 1.6 म्हणजे आपण हे क्वेश्चन सॉल्व केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल आर इक्वल टू 7.5 ओ तसं एक सिम्पल क्वेश्चन तुम्हाला घेत विचारलं जाईल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द ईएमएफ ऑफ सेल इज 6 व्होल्ट व्हेन 2 एम्पियर करंट इज ड्रॉन फ्रॉम इट देन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स टर्मिनल रिमेन्स 3 व्होल्ट फाइंड इंटरनल रेजिस्टन्स बघा ई एम एफ दिला तुम्हाला 6 व्होल्टचा करंट दिला 2 एम्पियर व्हेन द करंट ड्रॉन फ्रॉम द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द टर्मिनल रिमेन्स 3 व्होल्ट फाइंड इंटरनल रेजिस्टन्स आता आपल्याकडे फॉर्म्युला बघा आर इक्वल टू काय असेल ई मायनस व्ही अपॉन आय ठीक आहे म्हणजे थोडक्यात आपल्याकडे फॉर्म्युला व्ही इक्वल टू ई मायनस आय आर या फॉर्म्युला आपण आरची व्हॅल्यू काय लिहिणार व्ही अपॉन म्हणजे 6 - 3.2 किती आलं 1.5 ओम हा असं तुमचा इंटरनल रेजिस्टन्स त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे एन रोज इच कंटेनिंग एम सेल इन सिरीज आर जॉईंट पॅरलल द मॅक्झिमम करंट इज ड्रॉन फ्रॉम द कॉम्बिनेशन इन 3 ओम रेजिस्टन्स इफ द टोटल नंबर ऑफ सेल यूज इन 24 and its internal resistance of each cell is 0.5 ohm. Find the value of M and N. बा क्वेश्चन काय केलं तुम्हाला की एन रोज इच कंटेनिंग एम सेल म्हणजे एन रोज इकडे प्रत्येक मध्ये किती एम सेल्स आहे हे काय केलं आपण सिरीज मध्ये कनेक्ट केलंय आणि त्यावेळेस जो तुमचा मॅक्झिमम करंट आहे हा तुम्हाला मिळतोय 3 ओम रेजिस्टन्सच्या अक्रॉस तर आपल्याला विचारलं की इफ द टोटल नंबर ऑफ सेल्स आर युजिंग 24 जर का टोटल नंबर ऑफ सेल 24 असेल आणि त्या इंटर रेजिस्टन्स प्रत्येक सेलचा 0.5 असेल तर आपल्याला एम आणि एनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे मग आता टोटल नंबर ऑफ सेल आपण काय लिहिणार बघा एम इंटू एन म्हणजे किती दिलं तुम्हाला 24 एम इंटू एन इक्वल 24 मॅक्झिमम करंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे एम आर अपॉन एन इक्वल टू करून आपण आर लिहिणार मग आता एम ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे एम इंटू आर म्हणजे किती आर ची व्हॅल्यू आपल्याला दिली 0.5 इंटू एम इक्वल टू 3 × n ठीक आहे म्हणजे आपण काय केलं बघा लोक तुम्हाला रेझिस्टन्सची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली कॅपिटल आर इज इक्वल टू 3 ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू 3 n म्हणजे एम इक्वल टू काय मिळेल बघा तुम्हाला 3 n / 0.5 म्हणजे किती मिळणार 6 n मग आता जो काही एमची व्हॅल्यू येते इक्वेशन सबस्टिट्यूट करू काय मिळेल आपल्याला 6 n × n = 24 दॅट इज 6 n² = 24 n² = 24/6 दॅट इज n² = 4 n = 2 मग आपल्याला कंडिशन असेल m × n = 24 जर आपल्याला एमची व्हॅल्यू माहिती 2 म्हणजे एम किती असेल 12 मग आपल्याला कॉम्बिनेशन करून एमची व्हॅल्यू आली 2 एम आलेलं 12 म्हणजे आन्सर पुन्हा आपल्या किती मिळेल 24 म्हणजे आपल्याकडं एन जे काय रोज येते किती आहे 2 आणि जे काय एम सेल आहे किती तुमच्या 12 अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपण तिथे सॉल्व केला त्यानंतर तुमच्यासाठी होमवर्क आहे क्वेश्चन बघा अ व्होल्ट मीटर इज कनेक्टेड अक्रॉस अ बॅटरी ऑफ ई एम एफ 12 व्होल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम इफ व्होल्ट मीटर रेजिस्टन्स इज 230 ओहम व्हॉट इज द रिडिंग शोन बाय द व्होल्ट मीटर तर आपल्याला व्होल्टेज काय करायचं कॅल्क्युलेट करायचं थोडक्यात आणि सेकंड आहे अ बॅटरी ऑफ एम एफ 12 व्होल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स 3 ओहम इज कनेक्टेड टू अ रेजिस्टर
If current in a circuit is 0.5 ampere, calculate resistance of resistor and terminal voltage. ये दोन प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथं संपले. उद्या आपण इलेक्ट्रिकल हीटिंग, ज्यूली फेट अँड पॉवर आणि बल्ब सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशनचं लेक्चर आपण स्टडी करणार आहे. थँक्यू.